हमारा देश संघटनेच्या वतीने मंगळवारी 370 व 35 अ कलम काश्मीर मधून रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याचसोबत स्वतःच्याच देशात निर्वांचितांचे जीवन जगणाऱ्या काश्मीरी हिंदूंचे पुनर्वसन काश्मीर मध्ये करावे अशी मुख्य मागणी हमारे देश संघटनेने केली आहे. हमारे देश संघटनेच्या या भूमिकेशी सहमत असणाऱ्या इतर संघटना युवक मंडळे समाज संघटना औद्योगिक संघटनाच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. काश्मीर मध्ये लावण्यात आलेले 370 व 35 अ कलम आपल्याच देशाच्या नागरिकांमध्ये भेदभाव निर्माण करते. या कलमाच्या आधारे काश्मीरला जो विशेष दर्जा दिला जातोय त्यामुळे येथील कायदे वेगवेगळे बनविले गेलेत अशी माहिती हमारा देश संघटनेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता आम्ही सरकारला हे सांगू इच्छितोय की 370 कलम आणि 35 अ कलम रद्द व्हायलाच हवं, ज्याच्यापासून इतर भारतीय आणि काश्मीरी नागरिक ह्यांच्यात खूप मोठा फरक पडतोय. त्यामुळं काश्मीरी नागरिक मुख्य प्रवाहात येत नाही आहेत आणि फुटीरतावादाची जी एक लागण तिथं होते आणि जे स्वतंत्र काश्मीरची जी मागणी होते त्याचा आम्ही धिक्कार करतोय आणि त्याच्या विरोधात आम्ही हे निवेदन देतोय. तसंच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे काश्मीरी हिंदू आहेत त्या काश्मीरी हिंदूंना अत्यंत पुनर्वसन झालं पाहिजे आणि पुनर्वसन करताना त्यांची पूर्वीची घरं त्यांच्या जमिनी हे तर त्यांना मिळायलाच हवं. त्याच्या त्या ते सोडून त्यांच्या वेगळ्या वसाहती करून त्या वसाहतींना संपूर्णपणे संरक्षण पुरवावं अशीही आमची मागणी आहे. जय हिंद जय भारत. एकूणच ही सारी कलमे सरळ भेदभाव निर्माण करणारी आहेत, भारतीय व काश्मीरी यांच्यामध्ये दरी निर्माण करणारी आहेत असेही यावेळी निवेदनाद्वारे सांगितले आहे.